नमस्कार, मी संदीप कसालकर, इंडिया 24 तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। गोल्डी ब्रारची पुन्हा खुल्लेआम सलमानला धमकी मिळाली आहे। गेल्या काही महिन्यांपासून गोल्डी ब्रारने सलमानला खुल्लेआम संपवण्याची धमकी दिली आहे। या दोघांमधला संघर्ष टोकाला गेलाय। याआधी बिश्नोई गँगने सुद्धा कावीट प्रकरणामुळे सलमानला संपवण्याची घोषणा केली होती। आता पुन्हा एकदा सलमानला संपवण्याची घोषणा आली आहे, त्यामुळे सलमानच्या फॅन्सला आता भाईजानची काळजी वाटू लागली आहे। सलमान खानला अनेकदा जाहीरपणे धमक्या देणाऱ्या आणि टीव्ही चॅनलवर खुली मुलाखत देणाऱ्या गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवालाचा खून केल्याची कबुली दिली आहे आणि आता सलमान खान त्याचे लक्ष आहे। गोल्डी ब्रारने पुन्हा एकदा एका मुलाखती दरम्यान सांगितले की तो सलमान खानलाही वेळ मिळेल तेव्हा मारेल। कॅनडाच्या पोलिसांनी गोल्डी ब्रारवर बक्षीस ठेवले आहे आणि इंटरपोल पोलिसांनी त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे। गोल्डी ब्रार मुलाखतीत म्हणाला, आम्ही त्याला ठार मारू, नक्कीच मारू। त्याने बिश्नोई समाजाचा अनादर केलाय, कायविटाची शिकार केली आहे, ज्याला बिश्नोई समाज पवित्र मानतो, जसे हिंदू देवता आणि शीख गुरु ग्रंथ साहिब मानतात। ब्रार पुढे म्हणतो, आम्ही सलमानला माफी मागायला सांगितलं पण भाई साहेबांनी माफी मागितलेली नाही। वेळ आली की आम्ही त्याचा अहंकार तोडू। आम्ही आधीही म्हणतोय की हे फक्त सलमान खानसाठी मर्यादित नाही, जोपर्यंत आमचे शत्रू आहेत तोपर्यंत आम्ही त्यांना जिवंत सोडणार नाही। आम्ही प्रयत्न करत राहू, नाहीतर आमच्या नंतर आमच्या गँगमधील इतर माणसं त्यांना सोडणार नाहीत। आता केंद्रासह भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत। लवकरच मोदी शहा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा चांगला चर्चेत आला। दरम्यान या दौऱ्यानंतर केंद्रासह भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचं सांगण्यात आलंय, त्यामुळे सर्वांचं लक्ष आता मोदी शहा यांच्याकडे लागलंय। परदेश दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात बैठक झाली। या बैठकीनंतर चर्चेला उधाण आलं। अशातच आगामी मध्य प्रदेश राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले जाणार आहेत। जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात भाजप संघटना आणि सरकारमधील बदलाचे काम पूर्ण होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि 2024च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन पुढील महिन्याच्या सुरुवातीला सरकार आणि भाजप संघटनेत मोठे बदल होऊ शकतात। 5 राज्यांचे निवडणूक प्रभारी नियुक्त करायचे असून काही नवे राष्ट्रीय सरचिटणीस नियुक्त करायचे आहेत। काही केंद्रीय मंत्र्यांना 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संघटनेची जबाबदारी दिली जाईल। विरोधी महाआघाडीपेक्षा NDA परिवार मोठा करण्यासाठी काही मित्रपक्षांनाही सरकारमध्ये सामावून घेतले जाणार आहे। यात बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान, महाराष्ट्रातील शिंदे गटाचे खासदार तसेच अकाली दलाशी संभाव्य युती पाहता हरसिमरत कौर बादल यांच्या नावाचाही समावेश आहे। असे अनेक बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली आहे। लोकप्रिय युट्यूबर देवरेज पटेलच्या चाहत्यांसाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे। वयाच्या 22व्या वर्षी रस्ते अपघातात त्याचे निधन झाले। मिळालेल्या माहितीनुसार राजस्थान राज्यातील रायपूर या ठिकाणी लांभाडी चौकात ही घटना घडली। केवळ चाहतेच नव्हे तर अनेक युट्यूबरनी या घटनेनंतर शोक व्यक्त केलाय। सोमवारी 26 जून रोजी ही घटना घडली आहे। सोशल मीडियावरून कधी कोणाला प्रसिद्धी मिळेल, कोण कधी व्हायरल होईल सांगता येत नाही। युट्यूबर देवराज सोबतही तसंच काहीसं घडलं। त्याचा दिल से बुरा लगता है यार हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि तो सर्वांचा लाडका बनला। मात्र लोकांना हसवणाऱ्या या विनोदी युट्यूबर सोबत अशी दुर्दैवी घटना घडेल असे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं। युट्यूबर देवराज पटेल ज्या बाईकवरून जात होता त्या बाईकला एका अनियंत्रित भरधाव ट्रकने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे। या अपघातात देवराजला जीव गमवावा लागलाय। देवराज मूळचा महासमुंद जिल्ह्यातील रहिवासी होता। व्हिडिओच्या संदर्भात गोष्टींसाठी तो रायपूरमध्ये राहायचा। दरम्यान सोमवारीही व्हिडिओ बनवण्यासाठी जात असताना रायपूर शहरातील लाभांडी गाव भागात भरधाव ट्रकचा धडकेचा तो बळी ठरला। मीडिया रिपोर्टनुसार अपघातात देवराज पटेल यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देवराजच्या निधनाबाबत शोक व्यक्त केलाय। आता जास्त पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली आहे। आता ही शेवटची संधी आहे, ती कोणी चुकवू नका। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPFO सदस्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे। ज्यांनी अद्याप सेवानिवृत्तीनंतर EPFO कडून जास्त पेन्शनसाठी अर्ज केला नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। EPFO पुन्हा एकदा वाढीव पेन्शन योजनेत अर्ज करण्याची मुदत वाढवली असून यापूर्वी अंतिम मुदत 26 जून होती। EPFO सलग दुसऱ्यांदा वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली असून आता EPFO सदस्य 11 जुलैपर्यंत अर्ज करू शकतील। उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदती ही दुसरी मुदत वाढ असून यापूर्वी ती 3 मे 2023 पासून 26 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली होती। दरम्यान कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या
EPS अंतर्गत सदस्य उच्च निवृत्ती वेतन योजनेसाठी अर्ज करू शकतात. मात्र पेन्शनधारक किंवा सदस्यांना येणारी कोणतीही अडचण दूर करण्यासाठी 15 दिवसांची शेवटची संधी दिली जाते आहे, असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे एका निवेदनात म्हटले आहे. ईपीएफओने 1 सप्टेंबर 2014 नंतर PF खाते उघडणाऱ्या कर्मचाऱ्यांना EPS द्वारे उच्च निवृत्ती वेतन निवडण्याचा पर्याय दिला असून या अंतर्गत 15,000 पेक्षा जास्त कमाई करणाऱ्यांना देखील आता EPS मध्ये 8.33% योगदान देण्याची संधी दिली जाईल, जेणेकरून त्यांना निवृत्तीनंतर अधिक पेन्शन मिळू शकेल. आता ठाणे ते बोरिवली प्रवास अवघ्या 10 मिनिटात शक्य होणार आहे. मुख्यमंत्री केवळ टोलेजंग इमारतीमुळे शहराचा विकास होत नाही तर शहरातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक बाबी, विरंगुळ्यासाठी उद्यानं, खेळासाठी मैदानं या महत्वाच्या बाबींची गरज आहे. त्यातूनच ठाणे शहरातील चित्र बदलते. असं असताना आता ठाणे बोरिवली टनेलला मंजुरी देण्यात आली असून येत्या काही काळात ठाणे ते बोरिवली हे अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करणे शक्य होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात राज्य सरकारच्या अनुदानातून हाती घेतलेल्या तसेच आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या ओवळा माजीवाडा मतदारसंघातील विविध विकास प्रकल्पांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कामे सुरू आहेत. तसेच संपूर्ण ठाणे व मुंबई महानगर प्रदेशात क्लस्टर प्रकल्प राबवण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी या सोहळ्यात स्पष्ट केलंय. तर मी संदीप कसालकर तूर्तास इथेच सांगतो, पाहत राहा इंडिया 24 तास आणि अशाच प्रकारच्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी इंडिया 24 ला आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.